नमस्कार मित्रांनो, मी ओमकार तुमचं आपलं मराठी यूट्यूब चॅनल ओम दुर्वा ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आपण नेहमीच विचार करतो की मराठी मुलांनी व्यवसायात उतरायला पाहिजे. आज आम्हाला आनंद होतो आहे की आम्ही अशाच काही मराठी यंग आणि एनर्जेटिक व्यावसायिकांना तुमच्या भेटीला घेऊन आलो आहोत. आज आपण भेट देत आहोत परेल भोईवाडा येथे असलेल्या मैत्री कट्टा या फूड कॉर्नरला. हे फूड कॉर्नर इथल्या लोकल आणि कॉलेजच्या मुलांमध्ये खूप जास्त फेमस आहे. तर आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊया की या फूड कॉर्नरला आपल्याला काय काय भेटू शकतो. हॅलो, नाव काय तुमचं? ठीक आहे. आपला जो हा स्टॉल आहे मैत्री कट्टा, हा एक्झॅक्टली कुठे आहे? ओके, म्हणजे महात्मा फुले कॉलेजच्या बाजूला. ओके, आणि आपला टायमिंग काय असतो स्टॉलचा? 6-6:30 आणि एव्हरी डे म्हणजे 7 days चालू असतो. मंडेला क्लोज असतो, बाकी दिवशी चालू असतो. ठीक आहे. आणि आपल्याकडे लोकांना काय काय भेटू शकतं? म्हणजे आता स्टीम मोमोज आहेत, म्हणजे व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहेत. कुल्लड पिझ्झा आपण नवीन ट्राय केलाय, जो आपल्या एरियामध्ये इथे कुठेच नाही. ओके. आणि वेफर पाव आहे, परत चिकन सँडविच, परत टॉस मोमोज वगैरे आहेत. आणि कुल्लड मोमोज हे आम्ही नवीन ऍड करणार आहोत. कुल्लड मोमोज हे मी पहिल्यांदा ऐकतो. कुल्लड पिझ्झा पण आपल्या एरियामध्ये नाही भेटत. कुल्लड मोमो म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? आपण फ्राईड वगैरे करून त्याच्यामध्ये पिझ्झा स्टफिंग ते दोन्ही कॉम्बिनेशन करून ते कुल्लड मध्ये आपल्याला एक तुमच्या स्टफिंग मध्ये ते मॅरिनेट होऊन येतं, म्हणजे त्याची टेस्ट वेगळी असेल. ठीक आहे. आणि आपल्याकडे लोकांना सगळ्यात जास्त म्हणजे आपला रनिंग प्रोडक्ट काय आहे ज्याच्यासाठी लोक रिपीट कस्टमर येतात असं तुम्हाला वाटतं? चिकन मोमोज आणि कुल्लड पिझ्झा. ओके, मग आपल्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण मेनू अवेलेबल आहे. संध्याकाळी म्हणजे कॉलेजच्या टायमिंग नुसार वगैरे गर्दी असते कसं काय? म्हणजे किती टाइम झाला या स्टॉलला? एकच महिना कम्प्लीट झाला. ओके, आणि लोकांचा फीडबॅक कसा आहे? याच्या आधी तुम्ही म्हणजे काय याच्यामध्येच होते की मग याच्यामध्ये तुम्ही आहे आणि ओके चौघजण फ्रेंड आहे, मग ते चौघ फ्रेंड तुम्ही रन करता. मिळाला तर खूप खूप मला वाटतं वडापाव वगैरे भेटत असेल इथे, पण असे मेनू जनरली महात्मा फुलेच्या आजूबाजूला नाही भेटत. ठीक आहे, थँक्यू. हॅलो, नाव काय तुझं? साईराज निकम. बघायला गेलं तर प्रॉडक्ट कुठे चिकन सँडविच नाही हा प्रकारच नाही, आणि चिकन कुल्लड पिझ्झा पण हा प्रकार नाही, आणि कुल्लड पिझ्झा हा प्रकारच नाही. मग तो आम्ही स्टार्ट केला इकडे, म्हणजे बेसिकली एक बोलर सँडविच आणि इंडियन मध्ये असं काय करायचं फ्युजन ते केलेला. ओके, तर हे नवीनच आमच्याकडे, तर मग ट्राय करायला तुम्ही येऊ शकता. कुल्लड पिझ्झा मध्ये काय व्हरायटी येते आपल्याकडे? आमच्याकडे दोन व्हरायटी येतात कुल्लड पिझ्झा, एक व्हेज येतं आणि एक नॉन व्हेज. क्वांटिटी दोघां सेम एकाच क्वांटिटी मध्ये येतं आपल्याला, व्हेज आणि नॉन व्हेज. आणि क्वांटिटी बघायला गेलं तर दोन आहेत, म्हणजे हाफ आणि फुल. ओके, हाफ कसं येतं? 40 rupees आणि फुलची 60 rupees. ओके, मग एक जर फुल घेतलं तर एका पर्सन साठी इट इज मोर दॅन इनफ? इनफ आहे. हाफ घेतलं म्हणजे फुल मध्ये 2% तरी खाते. ओके, आणि हाफ मध्ये 1% आराम. आणि मोमो मध्ये आपल्याकडे काय काय बोलले? पनीर मोमो आहे, पनीर मोमो आहे, चिकन मोमो आहे. ओके, आणि मैत्री वेज स्पेशल मोमो मध्ये आपल्याकडे काय काय येतं? ते टॉस येतात. आणि आपल्याकडे प्लॅटर वगैरे टाइप मध्ये येतं का, ज्याच्यामध्ये आपल्याला ऍड करणार? ओके, म्हणजे आता आपण जो नवीन मेनू बघू त्याच्यामध्ये हे सगळं आपल्याला ऍड ऑन होतील. म्हणजे जसं कस्टमर आले तुम्हाला जसा फीडबॅक भेटला तसे तुम्ही त्याला इम्प्रोवाइज करताय. ठीक आहे, थँक्यू.
मग आता मेनू मध्ये आपण काय काय ऍड ऑन केलं नेक्स्ट मेनू मध्ये? चिकन सँडविच ऍड करणार आहोत, कुल्लड मोमोज ऍड करायचे आहेत, परत म्हणजे ह्याच्या आधी आपण सँडविच सर्व करत नव्हतो, याच्या आतापर्यंत आपण मोमो आणि पिझ्झा याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेटेड होतो. आता आपण सँडविच मध्ये पण ओके कुल्लड मोमोज ऍड करणार आहोत आणि चिकन सँडविच. हॅलो, हाय, तुम्ही या स्टॉलला नेहमी व्हिजिट करता का? आणि तुम्हाला काय आवडतं इकडचं सगळ्यात जास्त? मी इथे आलो तर मी काय ट्राय करावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे कुल्लड पिझ्झा ट्राय करावा, इट इज मस्ट ट्राय. ठीक आहे, चालेल, थँक्यू. ह्याची आयडिया तुम्हाला कशी आली? म्हणजे आम्ही 2 वर्ष अगोदरपासून करत होतो की काय ना काहीतरी करायचं बिझनेस, म्हणजे खायचं असं काय नाही पण काहीतरी करायचं, काहीतरी करायचं बिझनेस म्हणून काहीतरी करायचं. ही आयडिया आता डोक्यात आली की काय नवीन करायचं, फूड स्टॉल उघडायचं. ओके, मग ही आमची 2 वर्ष अगोदरपासून म्हणजे कॉलेजपासूनची आयडिया होती. ओके, आता आम्ही म्हणजे वर्कआउट केलं. ओके, आणि मग हे नाव आपण 4 मित्र आहे म्हणून आपण मैत्री कट्टा नाव दिलं. 4 मित्र. ओके, व्हेरी गुड, थँक्यू. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे मोमोची टेस्ट पण खूप ऑसम आहे आणि वेफर पाव पण खूप छान आहे. मोमो मध्ये आपण वेज खाल्लं की चिकन खाल्लं? मी दोन्ही ट्राय केलंय, दोन्ही टेस्टी आहे. ओके, ठीक आहे. आणि जर कोणाला यायचं असेल आणि ते फर्स्ट टाइम ट्राय करायचं असेल तर त्याने काय ट्राय करावं असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात आधी तर कुल्लड पिझ्झा ट्राय करावा, तो तर खूप टेस्टी आहे. आणि सेकंड मोमोज आणि वेफर पाव, मी तर म्हणेन सगळ्यांनी तिन्ही गोष्टी ट्राय करा, म्हणजे लोकांनी इथे जे परेल लालबाग मध्ये कोणी राहत असेल किंवा जवळपास राहत असेल त्यांनी नक्की येऊन इथे ट्राय करावं, यांची टेस्ट खूप चांगली आहे. राईट ना, थँक्यू. आणि आपण त्यांचा कुल्लड पिझ्झा कसा बनतो ते बघितलंय, आता आपण ट्राय करतो त्यांचे चिकन मोमोज. तर आपण टेस्ट करून बघूया की जनरली कसं असतं की लोक बरेचसे स्टॉल फ्रोझन मोमोज सर्व करतात गरम करून, तर ह्यांचं हे होममेड मोमोज आहेत. तर आपण ट्राय करूया आणि रिव्ह्यू करूया कसं आहे. त्यांचे सॉसेस वगैरे पण होममेड आहेत. आपलं जे मिक्सर आहे ना त्याला एक चांगली टेस्ट आहे ना, तर जनरली चिकन मोमो पेंट असतात कधी कधी, थोडंसं स्पाईस लेवल जास्त आहे पण त्याच्यामुळे टेस्ट चांगली येते. तुम्ही यांचे चिकन मोमो नक्की ट्राय करू शकता. सॉस पण चांगला आहे, जनरली काही ठिकाणी सॉस इतका चांगला नसतो पण यांचा सॉस आणि मायो दोन्ही पण ट्राय करून मोमो खूप छान लागतो. Thank you.
मित्रांनो, तुम्ही या यंग आणि मराठी व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या फूड सेंटरला नक्की भेट द्या. या फूड सेंटरचे डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. या फूड सेंटरला भेट दिल्यानंतर तुमचे अनुभव आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.